दसरा मेळावा घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना आहे का? उद्धव ठाकरे आता शरद पवार यांच्या मांडीवर बसलेत, त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पुरस्कृत उद्धव सेना असा पक्ष आहे, त्यामुळे बाळासाहेबांचा विचार त्यांच्याकडे कुठं शिल्लक आहे? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार आपल्याकडे आहेत, त्यामुळे शिवतीर्थावर मेळावा घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे गटाचा असल्याचं सांगून माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे। नाही, खोक्याच्या बाबतीमध्ये मी एवढं सांगेन, सौ चोळे खाके बिजली हात चली, ज्या मातुसीने हजारो खोके मातुसीच्या बावडीमध्ये पडलेले आहेत मिठाईचे, आणि तरी पण ज्याला डायबिटीस बंद होत नाही, त्या का मातुसीने इतरांकडे बोट दाखवा खोक्याबाबत, त्याचं मला मोठं आश्चर्य वाटतं। बाग दाखवाने तर साध्य घाला, लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण करायचा आणि आमदारांना बदनाम करायचा, ह्या सुडाच्या भावनेनं सगळं काम चाललंय मातोशीचं, त्याचा मी धिक्कार करतो आणि निषेध करतोय। मला वाटतं दसरा मेळावा घेण्याचा आता उद्धवजींना अधिकार आहे का मुळामध्ये? आता बाळासाहेबांचे विचार त्यांच्यासोबत आहेत का? आता उद्धवजी शरद पवारांच्या मांडीवर बसलेले आहेत आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस पुरस्कृत उद्धव सेना असा त्यांचा पक्षाचा शिल्लक आहे। आता बाळासाहेबांचा विचार त्यांच्याकडे शिल्लकच कुठं आहे? त्यांना कुठला अधिकार होता नैतिक पोचतो? माझ्या अजून एकनाथ शिंदेसोबत चर्चा झाली नाही, पण मुंबई गेल्यानंतर मी एकनाथ शिंदेंना बोलला आहे की आता शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार हे आता आपल्याकडे आहेत, आमदार सगळे आपल्याकडे आहेत, आणि तो तिथं शिवतीर्थावरती मेळावा घेण्याचा अधिकार खरं तर आमचाच आहे आता। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।